अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून देखील जामनेर येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मात्र कोविड सेंटरकडे दुर्लक्ष झाले आहे। जामनेर पळसखेडा येथील कोविड सेंटरमधील दाखल कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची हिळसाण होत असून 3 दिवसांपूर्वी कोविड सेंटरमध्ये दाखल अपंग रुग्णाची देखील प्रकृती खालावली आहे। या 3 दिवसांमध्ये त्याची साधी विचारपूसही कोणत्या डॉक्टरांनी केली नसल्याचे या रुग्णाने सांगितले आहे। या कोविड सेंटरमध्ये सकाळ संध्याकाळ डॉक्टर नर्स व्हिजिटला येतात, परंतु फक्त रुग्णांची हजेरी घेण्यासाठी। रुग्णांच्या तपासणीसाठी वापरण्यात येणारे उपकरण हे बंद स्थितीत असताना सुद्धा रुग्णांचे दैनंदिन अहवाल कागदोपत्री पूर्ण असल्याचे दाखल रुग्णांच्या तोंडून समजते आहे। त्याचबरोबर रुग्णांच्या आहाराबाबत म्हणा किंवा सेंटरमधील स्वच्छतेबाबत विचारणा संबंधित अधिकाऱ्यांना केली असता सर्व अधिकारी कर्मचारी एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडत आहे। त्यामुळे रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीमुळे आणि वारंवार तक्रार करून देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या संतप्त रुग्णांनी अखेर सेंटरमधून काढता पाय घेतला आहे। त्यामुळे आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण खुलेआम फिरणार का? आणि फिरणार तर त्यामुळे जर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला असल्यामुळे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनय सोनवणे यांनी जामनेर पोलीस स्टेशनला सेंटरमधून निघून गेलेल्या या 15 रुग्णांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। आम्हाला समजून मान नाही मॅडम, मी फॉर्म आणतोय, फॉर्म वरती सिग्नेचर करा काय करा म्हणून तुम्ही दीड तासापूर्वी शब्द दिलेला होता तुम्ही स्वतःहून की आम्ही फॉर्म आणतो, तुम्ही घरी जाऊ शकता। आमच्या अडचणी तुम्ही जेव्हा ऐकलं तेव्हा, पण आता तुम्ही ते नाही म्हणताय सर। तहसीलदारकडे पण जाऊन आले, कलेक्टर ऑफिसला पण फोन केला, तर ते म्हणताय की बाबा असं पेशंटला पाठवू नाही शकत, अशी रिस्क आहे। ठीक आहे, चालेल, तुमच्या मनाप्रमाणे चालेल। प्रयत्न करताय, माझी 8वीच ड्युटी होती पहिल्यांदा, पहिलीच ड्युटी आहे ऍक्च्युअली। त्यांना त्यांचे काय गरज होतं मॅडम, त्यांचं असं म्हणणं होतं की त्या ठिकाणी ज्या व्हिजिटला येतात सकाळ संध्याकाळ, तर ते फक्त हजेरी घेतात आणि तिथून निघून जातात। त्यांचं म्हणजे कुठलंच त्यांची इन्क्वायरी होत नाही, तुम्हाला काही त्रास होतोय काय काहीच होत नाही। मॅडम फर्स्ट ऑफ ज्या दिवशी ऑन होते त्या दिवशी ऑन होतं फर्स्ट ऑफ विजया मॅडमची ड्युटी होती, आणि 2-3 दिवस मॉर्निंगला तिथे स्वतः जाणार आहे पेशंटकडे, मास्क वापरणार आहे पण केलं, परंतु पल्स ऑफ जुने असल्यामुळे सेल त्याचे डाऊन होत आहेत परत परत। 2 पेशंटचं जर आपण पल्स ऑफ चेक केलं की लगेच सेल डाऊन झाल्यानंतर आपण जोपर्यंत आम्हाला इथं सामान मिळत नाही प्रोसेस करू। तुम्ही त्यासाठी वरती मागणी केली का? मग त्यासाठी तुम्हाला पर्याय दिलेले नव्हते का? पर्याय 3 दिवसापासून आणि 3 दिवसापासून कोणी माझ्याकडे पाहायला सुद्धा आलं नाही की या पेशंटची परिस्थिती काय आहे काय नाही, आणि मला खूप त्रास होतोय, अशक्तपणा आला आहे, मला सांगता देखील येतली आणि उत्ताप्रस्त घेतली। आपण 3 दिवस जलगडा इथं कोणीच फिरतून पाहत नाही। तुम्ही
बोलायला पण तयार नाही, विचारायला तयार नाही, काय प्रॉब्लेम काय तुम्हाला म्हणून फक्त हजेरी घालाय बघते. कागदपत्र पोलिसांचं बघितलं तरी जेवण टाकलं कुत्रा असं घेतलं इट असे फेकता काय करणार आहे माणसं टेबल घ्या टेबलावर काय करतील साहेब. आम्ही रिपोर्ट पाहिले, रिपोर्ट वरती प्रत्येक दिवसाचा सकाळ संध्याकाळचा पद घेतलेले रिपोर्ट वरती आणि तिथे एकही वेळेस चेक नाहीये. मॅडम आम्ही मिळत नाही. नंतर ज्या गाद्या आहे त्याच्यावरती धूळ असते, साफसफाई जी आहे CCC ची ती व्यवस्थित होत नाही, सॅनिटायझर होत नाही, नंतर संडास बाथरूममध्ये पाणी नसतं, अशा असंख्य कंप्लेंट्स होत्या. तसेच डॉक्टर लोक राऊंड घेत नाही, पल्स ऑक्सिमीटरने सॅच्युरेशन चेक होत नाही, इथे मशीन चालत नाही. तरी माझ्या सूचना आहेत की त्या जे डॉक्टर ड्युटीवरती असतील त्यांनी सकाळ दुपार संध्याकाळ नियमित राऊंड घेऊन पेशंटची तपासणी करून ऑक्सिजनचे प्रमाण चेक करून रोज पेपरवर लिहिणे आणि पेशंटची कंडिशन रोज तपासणे गरजेचं आहे. त्यांच्या ड्युट्या आपण पेशंटच्या केअरकरता लावलेल्या आहे. त्यामध्ये जर कोणी हलगर्जीपणा करत असेल तर माझ्याकडे जेव्हा रिटर्न कंप्लेंट येईल तेव्हा मी त्याच्यावरती कारवाई करेल. प्रत्येक डॉक्टर, सिस्टर आणि नर्सचं असं काम आहे की तिथे कोणत्याही पेशंट्सला असुविधा मिळता कामा नये. दुसरी गोष्ट अशी की साफसफाई, गाद्या, बेडशीट हे सर्वस्व काम हे CO नगरपालिका यांचं आहे. तिसरी गोष्ट, जेवणाचा जो विषय आहे तो आपले पप्पू लुंकड हे पुरवत आहे, त्यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. आता कसं आहे की CCC सेंटरला आपण अगदी घरच्यासारखी गोष्ट नाही करू शकत, पण आमचा मानस आहे की आम्ही चांगल्यातल्या चांगल्या सुविधा त्यांना मिळण्यात याव्या असा आमचा मानस आहे. दुसरी गोष्ट अशी की एखादं साहित्य जर चालत नसेल तर मला डायरेक्टली फोन करा किंवा इन्चार्ज सिस्टर यांच्याकडे या सर्व वस्तू दिलेल्या असतात. त्या डॉक्टरनी किंवा कन्सर्न नर्सनी एखादं पल्स ऑक्सिमीटर जर चालत नसेल तर त्वरित इथलं पल्स ऑक्सिमीटर नेऊन ॲम्ब्युलन्सने ते तिथे ठेवायचं आहे. म्हणजे एखादा पल्स ऑक्सिमीटर जर 8 दिवसापासून बंद असेल तर ही सबब आता खपवून घेतली जाणार नाही. पल्स ऑक्सिमीटर चालू नाही म्हणजे काम बंद असंही चालणार नाही. हे तो डॉक्टर सर्वस्वी त्याला जबाबदार राहील. ज्या डॉक्टरच्या ड्युटीमध्ये ते चालत नाही आहे त्याचं इथे येऊन नवं पल्स ऑक्सिमीटर नेऊन तिथे ठेवायचं आहे. याला सर्वस्वी नोडल ऑफिसरचं मॉनिटरिंग असतं, ते मी करत आहे. परंतु माझ्याकडे DCSC, नॉन कोविड हॉस्पिटल, लसीकरण, नंतर स्वॅब तपासणी, CCC पळास खेळा असा पूर्ण 24 तासाचा कार्यक्रम माझ्याकडे असतो. त्याच्यामुळे बाकी गोष्टींकरता मी सर्वस्वी माझे मनुष्य नेमलेले आहे. प्रत्येकाला मी आमच्या ग्रुपवरती व आमच्या कोविडच्या ग्रुपवरती सर्व माहिती दिलेली आहे, सर्वांचे फोन नंबर दिलेले आहे. तरी कृपा करून काही अडचण असेल तर कन्सर्न अथॉरिटीला त्यांनी त्वरित फोन करून तो प्रश्न सॉल्व करायचा आहे. तिथे किती क्वारंटाईन पेशंट होते? तिथे 50 पेशंट होते. ते 50 गेले का सर? नाही सर, त्याच्यापैकी त्यांनी काही लोकांना भडकवलं आणि त्याच्यापैकी 15 पेशंट तिथून पळाले, ते घडून आणलं. मग आता ते गेले आहे तिथनं पडून, तर आता ते दुसऱ्याच्या संपर्कामध्ये आले तर ते अजून भीती वाढवण्याची शक्य आहे. तर याची काळजी म्हणून मी आज जामनेर पोलीस स्टेशन येथे 15 जणांच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे व त्यांना त्वरित गावातून पकडून आणून कोविड सेंटरला दाखल करावे अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. पण सर असं होताना काय कोविड सेंटरमधून कोविड पेशंट पड करतात, काय म्हणणं याच्यावरती? त्यांना मूलभूत सुविधा अभावी ते पडून लागलेले आहे, काय बोलतात? मान्य जिल्हाधिकारी यांच्या 4 मार्च 2021 आदेशानुसार कोविड सेंटरच्या स्वच्छतेची जबाबदारी ही नगरपालिका देण्यात आलेली आहे. नगरपालिकेचे कर्मचारी ते नेमण्यात आलेले आहेत. स्वच्छतेची जी जबाबदारी आहे ती नगरपालिका प्रशासनामार्फत वेळोवेळी पार पाडली जाते. तिथे किती पेशंट ॲडमिट होतं? तिथं जवळपास 40 पेशंट ॲडमिट आहेत. ते आता ते सर्वे निघून गेलेले आहेत तिथले, काय बोलतात? तिथले तिथली जबाबदारी नगरपालिकेकडे नाही आहे, नगरपालिकेकडे फक्त स्वच्छतेची जबाबदारी आहे. हां, त्यामुळे त्याच्यावर मी काय सांगू. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.